आणि आता बातमी आहे दिल्लीमधून। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची 60% मतमोजणी आता पूर्ण झालेली आहे। आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये 90% मत ही मल्लिकार्जुन खरगे यांना मिळाल्याचं कळतंय। मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यामध्ये ही लढत होती आहे। प्रशांत कदम या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। प्रशांत, सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आता 3 तास झालेले आहेत आणि या पहिल्या 3 तासानंतर हे स्पष्ट दिसत आहे की मल्लिकार्जुन खरगे यांनी खूप मोठी आघाडी घेतलेली आहे। जी माहिती आपल्याला कळली त्याच्यानुसार जवळपास 90% मतं जी आहेत ती आतापर्यंतची मल्लिकार्जुन खरगे यांच्याच बाजूनं आहेत। आणि त्याच्यामुळं एक स्पष्ट आहे की कदाचित मल्लिकार्जुन खरगे हेच काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष असतील। आता अजून काही तास बाकी आहेत आणि बघावं लागेल आपल्याला की किती आता मतं शेवटी दोन्ही बाजूंची दिसत आहेत। प्रशांत धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।